मित्रांनो राज्य शासनाने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे बाबत मित्र हो आज राज्य शासनाने मोठी मार्गदर्शक सूचना व नियमावली जारी केलेली आहे म्हणजे उद्या चोवीस डिसेंबर पासून राज्यामध्ये काय चालू असणार आहे आणि काय बंद असणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा चला सुरू करूयात चोवीस डिसेंबर पासून पहा मित्र हो राज्यामध्ये काय सुरू असणार आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पर्यटन स्थळे बंद करण्यात आली होती परंतु आता कोरोना संसर्ग कमी होत असताना पर्यटन स्थळे देखील सुरू होत आहेत राज्यातील रेल्वे शाळा महाविद्यालय आदी वगळता जवळपास सर्वच व्यवहार हळूहळू पूर्ववत पदावर येत आहेत आता राज्य सरकारने शासन आदेश जारी केलेला आहे त्यात पर्यटनासाठी आणखी कोरोना नियमावली शिथिल करण्यात आली आहे राज्यातील वॉटर पार्क वॉटर स्पोर्ट्स नौका विहार आदीच्या पर्यटनासाठी गृह रह� मंत्रालयाकडून पर्यटनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे मित्र हो यासोबतच असेसमेंट पार्क मनोरंजन पार्क इंडोर एंटरटेनमेंट ऍक्टिव्हिटी टुरिस्ट प्लेसेस इत्यादी सर्व पर्यटनासाठी खुले करण्यात आलेले आहे या सर्व प्रकारातील पर्यटन कंटेनमेंट झोन वगळता सर्व ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक प्रणालीच्या पार्श्वभूमीवर ही मार्गदर्शक तत्वे राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेली आहेत मित्र हो असं होता आता चॅनलचा सर्वात मोठा अपडेट अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद